पन्नास महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी होणार. संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं दाखल झाली होती आणि आज पंढरपूरमध्ये दोन्ही पालख्या दाखल होतील. तर नृसिंहवाडीमधील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फुटांनी वाढ. दत्त मंदिरापर्यंत पाणी पातळी न पोहोचल्यानं नागरिकांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा. सोलापूरच्या वसमतमधील वखारीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा 4था रिंगण सोहळा पार पडला. हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकऱ्यांनी या रिंगण सोहळ्यात हजेरी लावली. पंढरपूरच्या वेशीवर वारकऱ्यांना मोफत तेल मसाज. पितांबरीकडून विशेष आयुर्वेदिक तेलानं तरुण सेवकेरांकडून वारकऱ्यांच्या पायांना मसाज. तर वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असा सेवाभाव तरुणांकडून व्यक्त. सोलापूरच्या कुर्डुवाडीत वारकऱ्यांसाठी मोफत केश कर्तनाची सुविधा. कुर्डुवाडीतील नाभिक असोसिएशन सुरू केला स्तुत्य उपक्रम. पंढरपुरात बासुंदी उत्पादन आणि विक्री करण्यास बंदी. आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्याबाबतचा प्रशासनाची खबरदारी. डोंबिवलीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात. अपघातामध्ये 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू. 5 जण गंभीर जखमी झाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ बस ट्रॅक्टरला धुळून दरीत कोसळली होती. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. मुंबई ठाणे पालघर आणि साताऱ्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातही पावसाचा ऑरेंज अलर्ट. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दुबद्रा आणि अभगद्रा हे धबधबे प्रवाहित झाले. धबधब्यांमुळे भावाली परिसरात पर्यटकांची गर्दी झाली आहे. जळगावमधील जामनेरच्या पहुरपेठमध्ये बाहूर नदीला पूर. नदीला आलेल्या पुरामध्ये पुलाचा भराव वाहून गेला. सोलापूरच्या करमाळात ढगाळ वातावरणानंतर जोरदार पाऊस. करमाळा तालुक्यातील काही भागात वीज गायब. परभणीतील जिंतपूर औंढा महामार्गाचं काम संथगतीनं सुरू. जोरदार पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा मातीचा पूल वाहून गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा. शरद पवार शुक्रवारपासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार. नागपुरातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामाला गती देण्याचे फडणवीसांचे आदेश. झोपडपट्टीतील अतिक्रमणधारकांचे क्षेत्र नियमानुसार स्थायी करून भाडेपट्टे देण्याचेही निर्देश. म्हाडाच्या मुंबईतील पीएमआयच्या घरांसाठी आता वार्षिक 6 लाखांची उत्पन्न मर्यादा. आगामी सोडतीमधील नवीन नियम लागू. इच्छुकांना दिलासा. राज्यमंडळाच्या 9 विभागीय महामंडळातर्फे 10वीची आता पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै कालावधीत होणार आहे. 12वीची परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत. तळोजा कारागृहामधील कैद्यांच्या हालचालींवर कॅमेऱ्याची नजर. कारागृहातील 2968 कैदी आणि बंदींच्या हालचालींवर लक्ष असेल. पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. धरणातील पाणीसाठा 38%. पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण. पुण्यातील चांदणी चौकात शिवरायांचा पुतळा उभारला जाणार. शहर सुधारणा समितीकडून मान्यता. पुण्यात आता मुंबईप्रमाणे डबल डेकर बस येणार. पीएमपीएल संचालकांच्या बैठकीत बस खरेदीस मान्यता. 20 डबल डेकर बस पुण्यात आणण्यात येणार. संभाजीराजेंसह 500 हून अधिक जणांवर कोल्हापुरातील शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी केलेल्या आंदोलन प्रकरणी गुन्हा. विशाळगडावरील हिंसाचार हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश आहे. हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई व्हावी. खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं प्रसिद्धीपत्रक. विशाळगडावर अतिक्रमण झालं हे खरं पण ते ताबडतोब काढता येत नाही. तिथल्या लोकांना मारहाण झाली या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. कोल्हापुरात विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र निदर्शनं. संभाजीराजे छत्रपतींना अटक करण्याची मागणी. लंडनमधून साताऱ्यात येत असलेल्या वाघनकांच्या संदर्भात शिवेंद्रराजे भोसलेंकडून जिल्हाधिकाऱ्यांची भेट. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनकं खरी की खोटी हा प्रश्न महाराष्ट्रात विचारला जातो ही खेदाची बाब. शिवेंद्रराजेंकडून खंत व्यक्त. वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांच्या वाशिम पोलिसांकडून 3 तास बंद खोलीमध्ये चौकशी. चौकशीनंतर पोलीस अधिकाऱ्यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार. पूजा खेडकर यांच्या चौकशीचं कारण मात्र गुलदस्त्यात. पूजा खेडकरला औंध रुग्णालयांना दिव्यांग प्रमाणपत्र नाकारलं. माझ्याकडे पुरावा सखोल चौकशी व्हावी. आरटीए कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी. चौकशी न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा. खेडकरांच्या चेकमधील 1ही रुपया माझ्या प्रतिष्ठानला मिळाला नाही. माझ्यावरील बातम्या खोडसाळपणा. कायदेशीर कारवाई करणार. मी महाराष्ट्रातील एक सिनियर लीडर. मी कुठल्याही व्यक्तीकडून पैसे घेत नाही. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेचा पीक विम्याला फटका. सेतू केंद्रावर योजना फॉर्म भरण्यासाठी गर्दी असल्यानं पीक विम्याला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानं फायदा होणार. वेबसाईट बंद असल्यानं अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते. 31 जुलैपर्यंत मुदत वाढवल्यानं शेतकऱ्यांना फायदा. जळगावच्या एरोंडलमधील काढोली गावात एकाच रात्री 4 घरांमध्ये चोरीची घटना. 2 घरांमधून रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी. चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. जळगावच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये विद्यापीठात बहिणाबाई चौधरींच्या पुतळ्याचं भूमिपूजन. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुतळा उभारणीच्या कामाचं भूमिपूजन. धुळ्याच्या देवपूर सत्संग कॉलनीमध्ये भरवस्ती धाडसी चोरी. लाखोंची रोकड आणि दागिने लंपास. चोरी झाल्यानं परिसरात खळबळ.
नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या पुण्यस्मरणार्थ ठाण्यामध्ये वृक्षारोपण, तर शहापूरमध्ये श्री सदस्यांकडून 500 वृक्षांची लागवड. नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न, जुन्या भांडणाची कुरापत काढत शहरातील बजरंगवाडीमध्ये वाहनांची तोडफोड करत चौघांना मारहाण. पुण्याच्या पुरंदरमधील निरा गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी बद्द्यासह 21,69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक. शेतीला दिवसा वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेत 1,091 मेगावॅटची भर, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी वेगानं सुरू. चांदोलीची खदान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नसल्यानं उघड, तर खदान मालक पनवेलकर यांनी सादर केली कागदपत्रं.